रायगड दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे. महिलांवरील अत्याचाराविरोधात वाशिनाका आणि पेणमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक. लोकसभेच्या विजयाप्रमाणे जागा वाटप व्हावं विधानसभेसाठी काँग्रेसची भूमिका. मबिया जागा वाटपावरून ठाकरे आणि काँग्रेसमध्ये वादाची शक्यता. जीएसटी भवनातील नव्या इमारतीत झालेल्या कामावरून अजित पवार संतापले. जीएसटी भवनाची पाहणी करताना अधिकाऱ्यांना झापलं. 15 एकर जागा कुठे येते. महिला अत्याचार संदर्भात जितेंद्र आव्हाडांच्या संवादाची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल. मनसेची कारवाई करण्याची मागणी. तर क्लिप मधील आवाज म्हणजे राज ठाकरेंची मिमिक्री. आव्हाडांनी उडवली खिल्ली. सपाचे आमदार अबू आझमींनी घेतली शरद पवारांची भेट. जागा वाटपात अल्पसंख्याक चेहऱ्यांना उमेदवारी देण्याची चर्चा झाल्याची माहिती. बदलापूर अत्याचार प्रकरणात आदर्श शाळेतील 15 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब. कारवाईला उशीर झाल्यानं बदलापूरकरांचा उद्रेक. अहवालातील माहितीतून मंत्री दीपक केसरकरांचा खुलासा. तंत्रशुद्ध पद्धतीनं मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवणार. महामार्गाची पाहणी केल्यानंतर गणेशोत्सवापूर्वी कोकणवासियांचा प्रवास सुकर होईल. मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचं नाव देण्याची मागणी. राज्य सरकार केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्याची केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपाची हाक देण्याच्या तयारीत. वेतनाच्या मागणीसाठी येत्या 3 सप्टेंबरपासून संपाची हाक देताना समितीचा इशारा. रत्नागिरीत नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर अत्याचार. जिल्हा शासकीय रुग्णालयातील कामकाज बंद करत कर्मचाऱ्यांचं आंदोलन. जळगावात मद्यपान करून 2 पोलिसांमध्ये हाणामारी. बंदोबस्तानंतर घरी परतताना दोघांमध्ये वाद. मारहाणीचा व्हिडिओ समोर. त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसानं त्र्यंबक शहरात फिरलं पुराचं पाणी. बाजारपेठेतील रस्ते पाण्याखाली. भाविकांची तारांबळ.